अकोला जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. परंतु 2024 विधानसभेच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 8 जागा महायुतीने घेऊन राष्ट्रवादीला चांगली धूळ चालल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या लढतीत सर्वात मास्टर प्लॅन आणि चुरशीचा मतदारसंघ ठरलेला तो मानखटाव विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात मानखटावचे आमदार जयकुमार मोरे आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे यांच्यातला वाद अख्ख्या महाराष्ट्राने आपण पाहिलेला आहे. परंतु 2007 पासून ते 2024 पर्यंत गोरे बंधू यांनी आपलं स्वतःचं राजकीय वर्चस्व आणि राजकीय स्थान सातारा जिल्ह्याला दाखवून दिलेलं आहे. शेखर गोरेंचा सकारात्मक विषय घ्यायचा झाला तर ते पाण्याच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा असेल, विद्यार्थ्यांना फीच्या बाबतीत सवलतीचा विषय असेल, स्वखर्चातून विकास कामे करणारे नेते म्हणून ते युवकांच्या गाळ्यातील ताईत म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेत. शेखर गोरे आणि जयकुमार गोरे आक्रमक म्हणून ओळखले जायचे. त्याच काळात जयकुमार गोरे पहिल्यांदा सदाशिवराव पोळे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आंधळे गटातून पहिल्याच प्रयत्नात जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यानंतरच शेखर गोरेंनी पहिल्याच प्रयत्नात पंचायत समितीत प्रवेश केला आणि त्यांचं जे यशस्वी वाटचाल सुरू होती त्या जयकुमार गोरेंनी 2009 विधानसभेत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि पहिल्याच प्रयत्नात तेही आमदार झाले. दरम्यानच्याच काळात मान पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीवरून शेखर गोरे इच्छुक होते, परंतु त्यांना डावलल्याने त्यांनी 2013 जयकुमार गोरेंशी फारकत घेत 2014 मानखटाव विधानसभा निवडणूक रासप मधून लढवली. परंतु त्या निवडणुकीत त्यांचा जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे या एकेरी दुहेरी लढतीत त्यांचा पराभव झाला. 2016 राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत शेखर गोरेंनी महाराष्ट्रात अग्रगण्य समजल्या जाणारा सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या विरोधात त्यांनी 127 मत असताना त्यांचा 67 मतांनी पराभव झाला. त्यांनी त्यानंतर राष्ट्रवादीत तसंच काम अविरत चालू ठेवून पंचायत समितीच्या माध्यमातून झेडपीच्या माध्यमातून ग्रामपंचायती सोसायटी आणि मार्केट कमिटीत आपलं वर्चस्व असंच अबाधित ठेवलं. सदाशिव पोळतात यांच्या मृत्यूनंतर बॅकफुटला गेलेले राष्ट्रवादी शेखर गोरेंनी त्यांच्या नेतृत्वाखाली जीवन ठेवली. या सर्वच कारणामुळे प्रमुख दावेदार असणाऱ्या शेखर गोरेंना डावलून राष्ट्रवादीच्या प्रक्षश्रेष्ठींनी शेखर गोरेंना डावलून ऐनवेळी आलेल्या प्रभाकर देशमुखांना संधी दिली आणि यातच शेखर गोरेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आणि जय महाराष्ट्र करत त्यांनी मानखटावच्या विधानसभेची निवडणूक लढवली. राज्यात महायुती युती असतानाही मानखटावमध्ये शेखर गोरेंनी मैत्रीपूर्ण लढत करून जयकुमार गोरे आणि प्रभाकर देशमुख यांना चांगली टक्कर दिली होती. परंतु 2019 पराभव ही जिवारी लागले असल्याने त्यांनी न खचता जिल्हा बँकेत एंट्री केली आणि मातब्बरांच्या मास्टर प्लॅनला त्यांनी सुरुंग लावत जिल्हा बँकेचं संचालक पद मिळवलं आणि त्यानंतर त्यांनी तसाच अविरत प्रवास सुरू करत मानखटावच्या जनतेसाठी त्यांनी टँकर असतील किंवा मुलांच्या सवलतीच्या फीच्या दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक मदतीचे हात त्यांनी समोर केले आणि अनेकांना मदत करण्याचं काम केलं. दरम्यानच्याच काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून युती धर्म पाळत शेखर गोरेंनी लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी चंगचंग बांधून त्यांना निवडून आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि दरम्यानच्या काळात त्यांनी जयकुमार गोरे हे त्यांचे विरोधक होते, परंतु शरद पवारांनी त्यांना विधानसभेचा शब्द दिल्यामुळे शेखर गोरेंनी विधानसभेची तयारीही केली. परंतु शेखर गोरेंना ऐनवेळी शरद पवारांनी उमेदवारी नाकारल्याने किंवा त्यांना डावलल्याने त्यांनी जयकुमार गोरेंची हातमिळवणी केली आणि जयकुमार गोरेंना मोठ्या मतादेखीने निवडून आणण्यास शेखर गोरेंचा मोठा वाटा आहे. याच कारणामुळे आता जयकुमार गोरे विधानसभेचे सदस्य झाले आणि दरम्यानच्याच काळात याच विधानसभेला मानखटावमधून जयकुमार गोरे तर निवडून आलेच, परंतु सातारा जिल्ह्यात महायुतीचे सर्वच्या सर्व आमदार निवडून आल्याने शेखर गोरेंना देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द देवेंद्र फडणवीस पाळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. परंतु शेखर गोरे यांच्याकडे यांच्या आत्मविश्वासानुसार देवेंद्र फडणवीस त्यांना येत्या काही दिवसातच आमदारकी देतील असंही त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरा.